वर्ष 2019 महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन बहरात होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना भुईसपाट करून दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणारा भाजपा पुन्हा एकदा महाराष्ट्रात जिंकण्यासाठी सज्ज झालेला होता. विरोधी पक्षांमध्ये हताशा होती. भाजपा आणि तेव्हा त्यांचा मित्र असलेल्या शिवसेनेची महायुती 200 अधिक जागा जिंकणार असं सांगितलं जात होतं. विरोधी पक्षात असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचं पार पानिपत होणार असे दावे सुद्धा केले जात होते. विविध वृत्तवाहिन्यांच्या ओपिनियन पोल मधून सुद्धा तसेच अंदाज सुद्धा वर्तवले जात होते. एकूणच महाविकास आघाडीसाठी अटीतटीची परिस्थिती होती. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासह देशभरातील विरोधी नेत्यांना धडकी भरवणाऱ्या ईडी कडून नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली होती. झालं, शरद पवार यांनी स्वतःच ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची घोषणा केली आणि वातावरण दापलं. राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. अखेर ईडीने सुद्धा चौकशीची गरज नसल्याचं सांगत माघारीची भूमिका घेतली. मात्र त्या घटनेमुळे पेटून उठलेल्या शरद पवार यांनी महाराष्ट्र ढवळून काढण्यास सुरुवात केली. तुफानी प्रचार सभा होऊ लागल्या. राज्याच्या राजकारणाची एक एक नस ठाऊक असलेल्या पवारांनी आपल्या शैलीत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली. त्यातच सातारच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीवेळी उमेदवार असलेले आपले मित्र श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. या भाषणाची राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चा झाली. शरद पवार यांच्यासाठी सहानुभूतीची मोठी लाठ निर्माण झाली. त्याचं प्रतिबिंब निकालामध्येही उमटलं. साताऱ्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकली एवढंच नाही तर दारुण पराभवाच्या छायेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समाधानकारक जागा मिळाल्या. पुढे काय घडलं आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार कसं सत्तेवर आलं हे सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वात बंड होऊन पक्षाचं नाव आणि चिन्ह गमवावं लागल्यानंतर सुद्धा शरद पवार यांनी आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला लोकसभेत दणदणीत यश मिळवून दिलेलं होतं आणि त्यामुळेच आताही विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षातील महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाची मदार ही शरद पवार यांच्या करिश्म्यावरतीच आहे. तसंच शरद पवार हे सुद्धा आक्रमकपणे प्रचारात उतरून वातावरण बदलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी शरद पवार यांनी विविध मुद्दे उचलून राज्यात आपला पक्ष आणि मवियाच्या बाजूने नेरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली आहे. तसंच त्यांचा प्रभाव सुद्धा दिसून येतोय. आता शरद पवार यांचा हा डाव यशस्वी होणार का? आपला राजकीय अनुभव पणाला लावून शरद पवार महायुतीला धोबी पछाड देतील का? याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, मागच्या 5 दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपला प्रभाव राखणाऱ्या शरद पवार यांना धोबी पछाड देणं, त्यांचा पूर्ण पराभव करणं, त्यांचं राजकीय उपद्रव्य मूल्य संपवणं त्यांच्या कुठल्याही विरोधकाला या काळात शक्य झालेलं नाही. मागच्या 10 वर्षात देशाच्या राजकारणात आपलं वर्चस्व निर्माण करणाऱ्या आणि काँग्रेस पासून अनेक विरोधी पक्षांना अक्षरशः गुडघ्यावरती आणणाऱ्या मोदी आणि शहांनाही शरद पवार यांच्या राजकारणाची तोड शोधणं शक्य झालेलं नाहीये. उलट 2019 सालापासून महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात शरद पवार यांनी मोदी, शहा आणि त्यांच्या चेल्यांना अनेकदा चितपटही केलाय. लोकसभा निवडणुकीत तर सगळी नव्यानं सुरुवात करत असताना सुद्धा शरद पवार यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला अक्षरशः धोबी पछाड दिलेला होता. सगळं शिकवलं तरी वस्तात एक डाव राखून ठेवतो असं शरद पवारांबाबत त्यांचे समर्थक कायम म्हणतात. मात्र महाराष्ट्रात शरद पवार यांच्या भात्यात त्यांच्या विरोधकांसाठी अनेक बाण असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच अटीतटीच्या होत असलेल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीपेक्षा महाविकास आघाडी 1-2 पावलांनी आघाडीवरती असल्याचं चित्र आहे आणि असं सांगितलं सुद्धा जात आहे. असो, सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीच्या सरकारमधील घटक पक्षांकडून सत्ता कायम राखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न होताना दिसतात. एकीकडे लाडकी बहीण सारख्या योजनेबरोबरच विकास कामं आदींचा नेरेटिव्ह त्यांच्याकडून सेट करण्यात आलाय. मात्र या सर्वांवरती शरद पवार यांच्याकडून अगदी मोजके आणि माफक भाषेत काउंटर नेरेटिव्ह सेट केला जातोय. 1500 रुपये मिळतात पण बहिणींच्या सुरक्षेचं काय, वाढत्या महागाईचं काय, शेतमालाच्या हमीभावाचं काय, तरुण तरुणींच्या रोजगाराचं काय, असे नानाविध प्रश्न शरद पवार आणि त्यांच्या गटाकडून सातत्यानं उपस्थित करण्यात येत आहेत आणि त्यामुळेच लाडक्या बहिणीचा प्रभाव काही भागात उतरत असल्याचं सुद्धा दिसतंय. मंडळी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा शरद पवारांनी केलेल्या खेळीसमोर सध्या भाजप आणि महायुती हदबल झाल्याचं दिसतंय.
भूतकाळात मराठा आरक्षणाबाबत केलेली विधानं, 1994 जी आर यावरून एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून शरद पवार यांना विलन ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र आरक्षणाबाबत शरद पवार यांनी घेतलेली नरो वा कुंजरो वा ही भूमिका शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या पथ्यावरती पडताना दिसत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत शरद पवार यांनी कुठलीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, तसेच तसं कुठलं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं नाही. तरी सुद्धा आरक्षणावरून महायुती विरोधात नाराज झालेला मराठा समाज हा महाविकास आघाडी आणि त्यातही शरद पवार गटाच्या मागे एकवटताना दिसतोय. एवढंच नाही तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची घेतलेली भूमिका सुद्धा शरद पवार गटाच्या पथ्यावरती पडण्याची शक्यता. शरद पवार यांनी सुद्धा जरांगे पाटील यांच्या या निर्णयाचा फायदा होणार असल्याचं सूचित केलेलं आहे. ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा असलेला महाराष्ट्र हा कायमच स्वाभिमानी राहिलेला आहे, तसंच दिल्लीमधून होणारा राजकीय हस्तक्षेप महाराष्ट्राला कधीही रुचलेला नाहीये. त्यातच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील घटनांमुळे महाराष्ट्रातील जनमानसामध्ये गुजरात बाबत एक प्रकारच्या संतापाची भावना कायम असते. त्याचा आधार घेत शरद पवार यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मोदी शहांमुळे होत असलेला गुजराती हस्तक्षेप यावरून शरद पवार यांनी उभ्या केलेल्या नॅरेटिव्हला मोडून काढणं महायुतीला कठीण जात असल्याचं सध्या दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दिल्लीत बस्तान बसवलेल्या गुजराती नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असलेल्या प्रादेशिक पक्षांमध्ये फोडाफोडी करून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावलाय. मोदी आणि शहांच्या मनात महाराष्ट्राबाबत आक्षाची भावना असून त्यामुळेच ते महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि गुजरातमध्ये घेऊन जात आहेत, असा नॅरेटिव्ह सेट करण्यात शरद पवार यशस्वी झालेत. त्यांचा सामना करताना भाजपा आणि महायुती हतबल झाल्याचं दिसतंय. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांवरून सुद्धा महायुती विरोधात अजेंडा सेट करण्यात शरद पवार यांना यश आले. भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करतात, हा मुद्दा सुद्धा मराठी जनमानसात रुजवण्यात ते यशस्वी ठरलेत. आणि त्यामुळेच भाजपच्या एखाद्या नेत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या कुठल्याही विधानांमधून भाजपा शिवद्रोही असल्याचा नॅरेटिव्ह सेट होतोय, त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो. दरम्यान मागच्या 10 वर्षात भाजपचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं होतं. शरद पवार यांच्या तोडीचा नेता म्हणून फडणवीस यांचे समर्थक त्यांचं गुणगान करायचे. जनमानसातही फडणवीस यांनी आपली एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र मागच्या 2.5 वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिमा भंग करण्याचा डाव शरद पवार यशस्वीरित्या खेळतायत. विशेषतः अंतरवाली सराटी इथे झालेल्या लाठीमारानंतर त्या लाठीमारावरून फडणवीस त्यांच्याकडे अंगुली निर्देश करणारं एक मोघम विधान करून मराठा समाजामध्ये फडणवीसांबाबत रोष निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी झालेत. राज्यातील फोडाफोडीचं राजकारण, मराठा समाजाबाबतची भूमिका यावरून देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विधानसभा निवडणुकी दरम्यान संतापाचं वातावरण आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये फडणवीसांसारख्या नेत्याच्या हातात मी सत्ता जाऊ देणार नाही, असं शरद पवार यांनी ठणकावून सांगितलंय आणि याचाही परिणाम निकालावरती दिसणार आहे असं बोललं जात आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीसाठीच्या नरेटिव्हच्या लढाईमध्ये शरद पवार हे महायुती आणि भाजपला कात्रजचा घाट दाखवण्यात यशस्वी ठरले आहेत अशी चर्चा सुद्धा होताना दिसते. आता याचा मतदानावरती कितपत परिणाम होतोय हे निकालांमधूनच स्पष्ट होणार आहे. पण शरद पवार यांनी महायुती विरोधात उभं केलेलं नेरेटिव्ह यशस्वी ठरणार का, त्याचा महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये कितपत फायदा होईल, याबाबत तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.